आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। गोव्यातला मंगेशी हे लता दिदींचं आराध्य दैवत। त्यांच्या निधनानं महाराष्ट्राबरोबर गोव्यातही शोककळा पसरली आहे। गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही लता दिदींना या शब्दात आपली श्रद्धांजली वाहिली आहे। पाहूया। भारतरत्न लता मंगेशकर दिदी ही गोव्यासाठी अभिमान आणि शान आणि एकंदरीत भारतात शान होते आणि त्या दृष्टिकोनातून आज जे दुःख निधन झालेलं आहे जी गोव्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीच न भरणारी पोकळी आहे आणि संपूर्ण भारतीय वासना हा एक दुःखाची एक बाब आहे, दुःखाची एक घटना आहे आणि त्यांच्या कुटुंबांना हे दुःख पेलण्यासाठी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय की त्यांना चांगले आरोग्य आणि दुःख सहन करण्यासाठी एक शक्ती प्राप्त करून देऊ। आणि दुसरी एक गोष्ट आहे की ज्या गोव्यामध्ये आणि खास करून लता दिदींचं घर जे आहे ते माझ्या मतदारसंघातले आहेत। मी पण माझ्या मतदारसंघामध्ये एक नाव फक्त भारतामध्ये नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचलेलं आहे माझ्या मतदारसंघाचं आणि खास करून मंगेशी गावचं। त्या दृष्टिकोनातून देखून जे कंट्रीब्युशन आज लता दिदींनी दिलेलं आहे संपूर्ण भारताला किंवा जगामध्ये या संगीत क्षेत्रात खरं म्हणजे त्याच ती खरं म्हणजे तिचा आवाज जो आहे आवाज आणि ज्या गळ्यातून ती आज गायली आहे तिला तिचा आपण रिप्लेसमेंट नाही आहे आणि त्यासाठी परत एकदा तिच्या आत्म्याला चिराशांत लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।